चुकीच्या माणसांच्या नादी लागून बर्बाद झाली कर्णासारखा ऐश्वर संपन्न माणूस पण मूर्खांच्या संगतीत राहिला बर्बाद झाला महाराज ध्यानात ठेवा कर्ण जर कधी कृष्णाच्या बाजूने राहिला असता महाराज आजला अमर झाला असता पण कुणाच्या संतीत बसावं हे मोठ्यांना कळलं नाही बर्बाद झाला असे मेले शंभर असे मेले टपरीला नाव नाही राहिलं टपरीला वाचलं का तुम्ही महाराष्ट्रात कुठं दुर्योधन पान स्टॉल वाचलं का कुठं तुम्ही दुशासन का ढाबा बाबा आहे पण दुशासन का नाही वाचलं का तुम्ही दुषीला बार माझं वाक्य मरेपर्यंत ध्यानात ठेवा विद्वान सुद्धा मूर्खाच्या संगतीने बर्बाद होतात झालीत का नाही आणि महाराज इतका हुशार कर्ण होता तुम्ही विद्वान ऐकणारे पटकन सांगतो इतका हुशार कर्ण होता महाराज पाण्यामधून बाण वर मारायचा पाण्यात पाहिलेल्या माश्याचा डोळा वर उडवायचा या विचारात होता तो द्रुपद राजाने स्वयंवर मांडलं होती द्रौपदी आशाला द्यायची का जो पाण्यातल्या पाण्यात चित्र पाहून वर मासा उडवेल महाराज कर्णनं डिअरिंगच केली ती वा हुशारच होता तो अद्रौपदी मुळात करण्याला मिळालीच होती मला झालं कस झालं कसं नाही त्यानं धनुष्याला बाण लावलाच होता पण घोटाळा असा झाला तिथं कृष्ण हजर होता आणि ही मोठी माणसं दुसऱ्याला उजरून देत नाही तुम्ही बा एकदा चेअरमन झाले माणसं परत होऊन देतील लोकांना माणसं पुढे गेले चालत नाही कृष्णानं ना काय के केलंय महाराज नीट ऐका आता कर्ण मास्याचा डोळा उडावणार अंत्रौपदी कर्णाला मिळणार अ इतका हुशार कृष्ण होता आता मोठाच माणूस तो त्यानं द्रौपदीकडे पाहिलं अंत्रौपदीनं कृष्णाकडे पाहिलं काहीच केलं नाही महाराज काहीच नाही असं वर पाहिलं आणि खाली डाव्या पायाचा अंगठा हलावला खुर्ची उभा सुरू होत ती असं अंगठा हलवला खुर्ची माणसं डेंजर असते हात आला अंगठ अहो द्रौपदीनं खळ वळ खायचं ते वळ खाल आणि उठली ना द्रौपदी आणि काय म्हणली माहिती का मला स्वयंवरच मान्य नाही म्हणून या गड्याला मिळाली ती काच मोठे लोकला ही चित्र होते महाराज आता ऐका नीट नाही तर द्रौपदी कर्णाला मिळालीच होती फक्त कर्ण बरबाद कशामुळे झाला पुढचं उदाहरण पिंजरा चित्रपटातला गुरुजी अजिबात वाईट नव्हता परत वाक्य नीट ऐका पिंजरा चित्रपटातला गुरुजी अजिबात वाईट नव्हता त्याचा हेतू मुळा ए त्याचा हेतू चांगलाच होता आणि तो ज्या बाईच्या नादी लागला ना त्याचा हेतू मुळात चांगला होता फक्त चित्रपट पिंजरा चित्रपटातल्या गुरुजीला इंद्रिय ताब्यात धरता आली नाही म्हणून कुत्र्यासारखा मिळाला नाही तर विद्वानच होता बरोबर आहे पुढे जाऊन सांगा एकच प्याला नाटकातला सुधाकर अजिबात वाईट नव्हता संगतीने वाईट झाला पुढे जाऊन सांगा वाल्या कोळी अजिबात वाईट नव्हता डाकूच्या संगतीनं वाईट झाला आणि रावणासारखा हुशार नव्हता पण अहंकारानं लंका जळाली द्वारका बुडाली बरेपर्यंत ध्यानात ठेवायचं अहंकारानं लंका जळाली आणि द्वारका बुडाली मग मा तुमचं माझं वाटुळं फक्त मित्रांनी केलं आता कीर्तन संपल्यावर घरी जाताना प्रत्येकानं आपले दोस्त तपासायचे आणि त्याला सांगितलं भाऊ बस शेवटची गाठ आपली परत गाठ घ्यायची नाही 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 ना। तू माझ्या गाडीवर हो येऊ नको येऊच नको तुम्हाला माणुसकी माणुसकी गेली उडत तू गाठच घेऊ हो नको आणि जर तुम्हाला चांगलं जगायचं असेल चांगलं जगायचं असेल तर कधी एक वाक्य लिहून ठेवा नालायकांमध्ये बसून इज्जत आणि इस्टेट घालवण्यापेक्षा कधीतरी माळकऱ्यात बसून हरिपाठ पाठ करायला शिका जरा चांगल्यात बसा कायम डोळे लाल करणाऱ्यांमध्ये काय बसवतो वाक्य निर्य का मैत्री करायची तर बुद्धिमानाशी करा आणि दुश्मनी करायची तर विद्वानाशी करा हालकटा काय नाही लागत आहे ज्याला बायको आणती त्याची काय गाठ घेतो तू जो, तेर तू जो ला ला। ला तो तो ना हल्लाय तीन वेळा त्यांची काय गाठ घेतो अरे गाठच घ्यायची तर चांग विनाचीच घ्या ना हलकशी काय व्हायला लागला तुझ्या मोठ्या गाडीत मोटरसायकल वाले लहान गाडीत ये तो हरण वाजवला म्हणून त्याच्या कानपट्टीत ठेवून दिली हरण जो मला त्रास झाला दीर्घ लय पुरुष शर्त झाला नादी लागायचं तर चांगल्याच्या लागा ना ए दुश्मनी करायची का मोठ्या करा मी काय म्हणतो पुढचं वाक्य आहे ये का येड्यांच्या ना काय नाही लागे काहींच्या अंगाला कापडं नाही कापड कोटर ती मागू नड्डी फाटेल पुढच्या तो फडोन डगेम फडोंडगेम फडोंडगेम फडोन मग ही कोण शिवीन आणि त्याच्या नादीला लागायचं का आला मर त्याची चड्डी त्याला ना आणि आपली मन छाय शल त्यानं शरील्या होती याड्याची तू पुढे जाय त्याच्या काय नाही एक जण ठेवा महाराज अरे मोठ्याच्या संगतीत राहिलं तरी किंमत वाढ आणि मोठ्याशी दुश्मनी केली तरी किंमत वाढ होती काय सांगा बंबाजी दर, बंबाजी जर तुकोबराच्या नादी लागलं नसता त्याचं नावच आलं नसतं रामेश्वर भट जर तुकोबराच्या विरोधात उठलं नसता तर त्याचं नावच का थता आलं नसतं पुढे जाऊन सांगा विसोबा खेतरानं जर माऊलीला खापार केलं नसतं तर त्याची किंमतच वाढली नसती संगतीत किंवा काही लोक नुसते <laughs> मी साहेबा मागे पागल तू तू फक्त फोटोच येतो या अर्धा तो भावपूर्ण श्रद्धांजलीचा आला का सत्काराचा आला हे कळा असा फोटो आला शेजरची म्हणजे काल बी आठला गेला मी गेल काय करतो त्याला <laughs> कर महाराज हे विसोबा क्षेत्राची किंमत वाढली का कमी झाली वाढली रामेश्वर भट्टाची किंमत वाढली बंबाजीची किंमत वाढली पुढे जाऊन सांगा अवस्थानात विष पाजून मारायला का जाणं वाहिन पण किंमत तर वाढली काय दुबळ्याला ती का पुतना पुतन काय अंगणवाडीच्या घोगऱ्या आणा गेल ती का शाळेत पुतन काय कोणची डायरेक्ट कोणला माराय निघाली किरकोळ काम करायचीच नाही बी ए व्हायला मग एम ए व्हायला नोकरी लागल मी आला तू काय रिटायर झाले परमनंट नाही झाले तू काय करतो एम एन फी खात कोण कोण खातं सहा सा लाख शिल्लक लगेच सध्या सा साडे नऊ लाख एम ए बी एडशील पुढे जाऊन सांगा बायको मिळणं म्हणजे लॉटरी लागण्यासारखं लाग <laughs> झालंय ला बॉ नाही तर बायको मिळत असते बायको मिळणं म्हणजे लॉटरी लागणं मला हो पस्तीस पस्तीसचे चे नवर देऊ आपल्याकडे जुडीदारांचे ऑपरेशन झाले हा गडी तसास बेचाळीस पुरी पाहिल्या एका पोऱ्यानं नाही ना ना पसंत केल्या मग त्याला एक मायासारख्या भेटला मला मिळेल ती करून टाक त्यानं पूरकी पसंत केली पण त्या पुरीच्या ऐनावर देव पाहिला ती म्हणली भिकार्याला पोर दिन पण याला द्यायची नाही त्यानं कानपट्टी ठेवून दिली मध्ये का बोलली म्हणली बोलली नाही मला मारून टाकलं तरी मी याला देणार नाही का देणार नाही तर हा पाहिला मला पाहायला हलता काय डोकं राहिले जी बाय कोण फिको आले काही लोक ही बायको बिको मिळणार नाही आता झाकली सवाल खाजी ज्यांचे झाले ते वाचले राहिले ते आता कोण खात यन फिमेल बाळ पण यमेन फिमे आले माणसं म्हणते असंत ए विष पाजायला गेली पुतना कृष्णाला कृष्णानं पहिलं गिरराईक होत गात मोठ्याची घ्या हो। पुणेच्या स्तनाला तोंड लावलं कृष्णानं आणि डोळे झाकून घेतले का घेतले ऐका कृष्णानं डोळे का झाकले तर पहिलं होतं विष कृष्ण म्हणला तकलीफ होईल हे शंकराला बोलावलं तू कर कार्यक्रम कारण विष कोणी घ्यावा हो। शंकरानं विष पेल हा हो म्हणला दूध आपल्याला दूध संपलं रक्त आलं कृष्ण म्हणा रक्त नको आपल्याला मग रक्त कोणी प्यायचं ज्यांचे विचार आसुरीय ज्यांचे विचार आसुरीय आणि ज्यांची प्रवृत्ती राक्षसी आहे त्याच लोकांनी मांसाहार करायचा असं शास्त्र आहे महाराज कोणी करायचं नाही नाही काही लोक हे नाही चालत ते पोथ हिवाचीच आहे काही बरळू नको काय माणसं म्हणते बा असं काय करतं उत्तर ऐकान कुठे चाललो होतं आपण परत यांना ठेवा कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू झालं आणि अर्जुनाला मोह झाला इथं आपण दहा मिनिटांपूर्वी होतो ती काय काळजी करायची नाही तुम्ही हो नीट वाक्य आहे का त्यावेळेस धनुष्याला मान लावला नाही पण युद्ध सुरू होण्याच्या अगोदर पहिलं वाक्य धृतराष्ट्राच्या मुखातलं का आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं धर्मक्षेत्रे इथं आपण दहा मिनिटापूर्वी होतो हा ती काय काळजी करायची नाही तुम्ही मी रातभर कुठे जाऊ दे तुम्हाला जागेवर आणून घाला आता धर्म बुडाला म्हणून पहिला शब्द आहे धर्मक्षेत्रे आणि धर्मक्षेत्रातून किती अध्याय गीता सांगितली अठरा आणि घ्या लिहून अठराचा अठरा अध्याय एका मिनिटात एकाच मिनिटात अठरा अध्याय लिहून घ्या अर्जुनाला सांगितलेली गीता किती अध्याय अठरा अध्याय ऐका पटकन की तू कोणते फास्टमध्ये बरं का फास्टमध्ये ब्रह्म एक डोक्यातून जाईल तुमच्या पा ब्रह्म एक माया दोन ए ब्रह्म एक माया दोन गुण तीन वे चार भूतबा पुरे सात व स्वाठ भक्त्या नव दहा रुद्र अकरा राशी बारा धनतेर तेरा विद्या चौदा पंधरा तिथी सोळा शृंगार सतरा तत्व अठरा पुराण सवेदी जी कारण अठराही ही पुराणे हरिशि गाती आणि अठरा अठराशे नंबरची होवी येणेवरी ज्ञानदेव सुके हा झाला संपला प्रश्न काय कळलं तुमचं तुम्ही पा कळलंच कुठं काय दोनच देणार राहिले नाही अठरा आयका परत अठरा चे अठरा फास्ट त्यालाही सावध बसावं लागत अं ब्रम एक ब्रम्ह एक माया दोन गुण तीन वेद चार भूत पाच शास्त्र सहा पुऱ्या सात वसु आठ भक्त्या नऊ इंद्रिय दहा रुद्र अकरा राशी बारा धनतेर तेरा विद्या चौदा पंधरा तिथी सोळा शृंगार सतरा तत्व अठरा पुराण शाही शास्त्री अठराई आणि शेवटच एकोणीस तू आणि वीस मी येणेवरी ज्ञान देह सुखी हा आणि तू आणि मी कळला बरोबर भक्ती पुन्हा मुद्दे यायचे पहिल्या सुरुवात झाली तेव्हाच्या भक्ती म्हणजे काय मी आणि तू जाण आणि जे शिल्लक राहील तिचं नाव दुश्मनी करायची तर बडेशी करायची मैत्री करायची महाराज रोज उदाहरण सांगतो मी दुश्मनाला सुद्धा चांगलं म्हणण्याची प्रवृत्ती असावा दुश्मनाला सुद्धा आणि दुश्मन ए आपला दुश्मन विचारानं असावा तत्वानं असावा का असायचं म्हणून असावा तत्वाने असावा विचारानं दुश्मनी असावा हा तो बी एला आहे आपण बी एस सीला आहे काय दुश्मनी व्हायचं काम आहे त्याचा विषय आपल्याला नाही आपला विषय त्याला नाही आपलं तत्वज्ञानाशी भांडण असावं आणि आपलं भांडण कसं आहे पुढं का गेला म्हणून भांडण आहे तुम्हाला मोठ्याचं उदाहरण सांगतो एका मिनटात बारीक ऐका उदाहरण ए मोबाईलमध्ये घेऊन जा आणि रोज घरात ऐका रोज ऐका एवढं उदाहरण तुम्हाला मला आयुष्यामध्ये फक्त तीन माणसापासून धोका आहे एक मित्र मित्र दोन भाऊबंध आणि तीन पाहुणे रावले आपल्याला प्यायला कोणी शिकवले मित्रानं कठर तोंडाला लावली कोणी आपल्या मित्रानं आपल्याला आदोगतीला न्यायचा प्लॅन रचला कोणी मित्रांनी आपल्याला त्रास दिला कोणी भाऊबंधांनी आणि आपण मूर्ख याचा प्रचार केला कोणी ना ह्या तीन हालकटांच्या कधी नाही लागायचं नाही आणि यांच्या जो नादी लागला त्याचं वाटूळ झालं तुम्हाला मोठ्याचं उदाहरण सांगतो ऐका महाराज एकदम मोठ्याचं उदाहरण एका मिनिटात चार लाख तीस हजार माणसं होती रावणाच्या घरात चार लाख तीस हजार रावणाच्या घरात माणसं होती चार लाख तीस हजार त्याला कुपनाव साखर किती मिळत असेल हो किती माणसं होती लिहून ठेवा ऐंशी हजार बायका होत्या एक लाख पोर होते एक लाख ऐंशी सव्वा लाख नातू तीन लाख पाच आणि सव्वा लाख पंतू चार लाख तीस गठ्ठा मतदान करच न फुटणार ऐका आता एवढा मोठा रावण त्याची लंका सोन्याची होती आपल्याकडे काय दोनच अंगते तरी पंक्तीत वाट फिरते भातवार मटकीवार भातवाड त्याची लंका सोन्याची होती शेमडे काय एक दोंड्याची एक मांडव परतण्याची काय जमीन विकलीन ट्रक घेतली तिच्या ओलीला आल्या घरी सुखी राहा ती ट्रक दुसऱ्याला उधारी इकली मग यानं तिच्या ओलीला हीच खरीदवलं आणि ती ट्रक बँकेनं ओढून नेली यानं लिहिलं नादच खोळा घेतलीच का आला आणि ट्रकवर सगळं गबाळ लिहिलं घरातलं बंटी वंटी संटी भंटी आणि त्याच्या खाली बारीक अक्षरात लिहिलं बँक ऑफ महाराष्ट्राच्या सौजन्याने काय घेतली मारायला एकतीस मार्चला कळन काय हो सोन्याची लंका होती नीट का आणि रावणाला एक मुलगा होता इंद्रजीत आणि ऐका नीट आता आणि मोबाईल मध्ये घेऊन जा इंद्रजीत मेला तरच रावण मारणार चौदा वेळा इंद्रला धरून आणलं होतं त्यानं तो गाडी कच्चा नव्हता इंद्रजीतान रावणाच्या पोरानं क्वाटर पिऊन नाही इंद्रजीत जीत त्याच नावच काय इंद्र जीत आपल्याकडे शंभ क्वाटर पै नव्हीच असं एवढे एवढे क्वाटर हां क्वाटर असं तैठ पाहतोय बापा कधी आणि बापाला म्हणतोय तुझस कमी तुझा मी माझ्यात तेवढा फरक कसा त्याच बाप म्हणला मी म्हणतोय भाऊ माझं मग काय अर्ज इंद्र जीत होता ए चौदा वेळा इंद्र धरुणांना होता चौदा वेळा आणि इंद्र म्हणजे देवांचा राजा धरुणांना ऐका दादा इंद्रजीत जर मेला तरच रावण मारणार म्हणजे रावण सगळ्यात जास्त उड्या कोणाच्या जेव्हा हानीत होता आणि रावणाला ए इंद्रजीताला कसं मारायचं हे त्याच्या फक्त चुलत्यालाच माहित होत आणि त्याचा चुलता होता बीभीषण मरेपर्यंत घेऊन ग्या मोबाईल मध्ये तो गडी जाऊन रामाला मिळाला आणि लक्ष्मणाला त्याने सांगितलं इंद्राज तुम्ही रावण मारू शकत नाही फक्त इंद्राजीत मिळाला मग रावण मिळाला सुलत्याचा सल्ला पुतण्या कसा मारावा याची मिटिंग ऐका नीट ही पिऊन मिटिंग नव्हती शुद्धीओ असे चकना चुकना खाऊन नव्हती मिटिंग ती चिअर बिअर करून त्याला सगळ लावायचं डाळी खाली टार फलबाहेर अशी नव्हती ती मिटिंग विद्वानाची होती त्यांनी सांगितलं फक्त इंद्रजीत असा मरेल निडाय ऐका जो चौदा वर्ष अन्न खालं नाही आणि ज्यानं चौदा वर्ष पत्नीचं सुख घेतलं नाही त्याच्यात असते इंद्रजीत मरणार आहे आणि अशी तुम्ही दोघंच आहे आणि फक्त त्या इंद्रजिताला जर मारायचं असेल तर महाराज फक्त इंद्रजिताचं एक वैशिष्ट्य आहे त्याच्या धनुष्याला बाल लागता कामा नाही इंद्रजितानं कधी धनुष्याला बाण लावला तर त्याला पराजय होत नाही हा इतिहास आहे रामाचा सुद्धा कार्यक्रम का होईल फक्त सावध राहा मीटिंग संपली इंद्रजिताने पाठीमाग हात घातला भात्यात काय बोलायचं आहे मान इंद्रजिताने पाठीमाग हात घातला भात्यात आणि बाण काढायला गेलं महाराज बाण काढायला गेलं तर समोरून बाण इतका जोरात आला महाराज निडाय का ए इंद्रजिताचा हात उडाला ए उडाला हात हात उडाला इतका जोरात उडाला हात आणि तेवढा भात्यातून बाण जर हातात येतो रामाचा सुद्धा कार्यक्रम होतो भाऊ पण नाही चालत महाराज ललाटीचे ते नाही चालत हात उडाला महिला मंडळ बारीक आहे का आणि तारकाला अंगणात येऊन पडला नवऱ्याचा हात रावणाची सून रावण तिकड ए रावणाची सून ए रावणाची सून सुलोचना इंद्रजिताची बायको बाहेर आली सून पतिवर्ता होती त्याची रावण एका नशीरित होता बागल नव्हता तो आली बाहेर आणि तिनं हात पायला तुटलेला तिचं वाक्य ऐका नीट ज्याने इंद्राला हातरवलं त्याचा हात तोडण्याची डिरिंग केली कोणी एवढा विश्वास होता नवर हो। कोणी तोडला असल हात माहेरचेच होते तिच्या ती तोंड कुठं लांबची नव्हती टोळ्या सगळ्या वाड्यातल्या महाराज तिने झाले हात तुडायची डेरिंग केली कोणी तुटलेला हात हल्ला हल्ला तुटलेला हात इंद्र जिताचा वट्यावर तुटलेला हात हल्ला तर तो हात काय म्हणतो हे तिला कळत होत याला पतिव्रता म्हणतात नवरा कामावरून आले होयको चहा चावू का मग का दारू पाहिजे राजा त्याला <laughs> नवरा उभा आहे दडदडी देड़ बाई म्हणती काय लागत आहे काय माणस आहे महाराज आपली बायको आपल्याला विचारी ती जेवण झाले हो देऊ का किती हलकट निवड आहे आपली पाहा ना तुमची माझी काय करा महाराज एवढी उशी एवढी हुशार एवढी हुशार बायको होती महाराज तिने तुटलेला ए तिने तुटलेला हात पाहिला आणि त्या हाताला तिने कागद आणि पेन दिला आणि त्या तुटलेल्या हाताने लिहिलं तुझ्या माहेरच्यानी माझा घात केला आणि केलाच होता ती काही कच्ची नव्हती तिनं हातात ए हात घेतला तुटलेला आणि डायरेक्ट रावणा पुढे गेली रडत होता रावण इंद्रजीत गेला का माझा कार्यक्रम झाला माझ्या सुनेला काय उत्तर द्यावा ते जा जा, जा ती सांगितलं राव मामजी मी ज्यानं हात तोडला त्याचा बदला घ्यायला चालली रावण म्हणला जा बा म्हटलं मग तुम्हाला विचारायला का आली हो ती म्हणली मी खानदान घराण्यात मोठ्याची आज्ञा घ्यावी हे माझं काम आहे ते काय बोलायच्या गोष्टी आहेत काय आणि मग ती गेली आणि दरबारातली माणसं याडपट होती बी हे मोठ्यांच्या मागे हिंडणारी इडीच असते ती दरबारातली याडपट काय म्हणली माहिती का, का रावणाला तुला कळत कसं नाही तरुण सून आहे तुझी तो रामाकडे पाठवली हो रामाची बाई कुत्र्या ताब्यात उद्या जर रामाची बुद्धी बदलली मधली लोक लयना कट राहते म्हणला मा। माय